जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात तरकारीची आवक आता घटली आहे. मात्र मागच्या 2 ते 3 दिवसांपासून तरकारीचे बाजारभाव चांगल्यापैकी वाढल्याचे देखील लक्षात येते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामुळे शेतकऱ्यांना आपला तरकारी माल विक्रीसाठी निश्चितच फायदा होतोय. या ठिकाणी असणारे मापाडी तसेच बाजार समितीचं चांगलं नियोजन यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. आज तरकारीच्या बाजारभावांमध्ये उच्चांकी झाली. यामध्ये वांगी जवळपास 60 रुपये किलोपर्यंत विकली गेली तर शेवग्याला 750 ते 800 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर मागच्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या फ्लावरनी मात्र आज उच्चांकी दर म्हणजे 261 रुपये 10 किलोचा बाजारभाव गाठला आहे. तरकारीचे बाजारभाव वाढले असले तरी आवक घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यालाही आता बाजारभाव वाढूनही शेतीपिकं परवडेना झाली आहेत. कारण खतांचे वाढणारे बाजारभाव, वाढलेली मजुरी, एकंदरीतच वाढता भांडवली खर्च यामुळे शेतकरी देखील आता मेटाकुटीला आला आहे. काय नेमका बाजारभाव आहे पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. 200 रुपये 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 200 रुपये
आज तरकारीचं मार्केट काय राहिले? कोबी, फ्लावर, कोबी 4 ते 5 रुपये किलो. बाकी इतर वांगी 50 रुपये किलो, घेवडे 60 रुपये किलो, गवारी 70 रुपये किलो, गाजर 20 रुपये किलो, गाजर 15 ते 20 रुपये, बीट बीटल 10 ते 12 रुपये बाजार. सगळ्यात जास्त हाईट बाजार भाव कशाला मिळाला? सध्या बाजार कशाला कमी आहे? फक्त बाजार कोबीमध्ये कमीच आहे, बाकी सगळ्यात हाईट जास्त बाजार फरशा घपल्या आज 30 रुपये किलो, वाटाणे घपले 30 ते 35 रुपये किलो, वाटाणे 30 ते 35 रुपये किलो बाजार. हायस्ट वाटाणा, वाटाणा हायस्ट घपले 30 ते 35 रुपये किलो. हायस्ट नाही, वांगी 500 रुपये, घेवडे 550 ते 600 रुपये दहा किलो. सगळ्यात जास्त सध्या बाजार 60 रुपये किलो वांगी. 60 रुपये किलो वांगी घपले आज, घेवडे घपले 60 रुपये, 800 रुपये शेवगे आले, 800 रुपये भाव शेवगे घपले. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामध्ये आता आपण आहोत. तरकारीच्या मार्केट जे आहे त्याच्यामध्ये आता आपण उभे आहे. तरकारीचे लिलाव खरंतर संपन्न झालेत, परंतु तरकारीचे जे बाजार भाव आहेत ते काही अंशी वाढलेले पाहायला मिळत आहेत. आज विशेषत्वाने फ्लावर जवळपास 250 ते 261 रुपये 10 किलो पर्यंतचा बाजार झालाय. तर सर्वाधिक बाजार भाव शेवग्याला जवळपास 650 ते 750 रुपये पर्यंत शेवग्याचे बाजार भाव गेले. तर वांगी जवळपास 60 रुपये किलोनी वांग्यांचे बाजार भाव गेलेले. या मार्केट कमिटीला खरंतर अल्पावधीतच ही मार्केट कमिटी फार प्रसिद्ध झाली असं म्हणावं लागेल, कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या बाजार समितीमध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजयराव काळे यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरंतर एक चांगलं नेतृत्व या निमित्ताने या बाजार समितीला लाभले. मग ते जुन्नर मार्केट असो, नारायणगाव असो, आळेफटा असो किंवा ओतूर असो, गायांचा बाजार असो, कांद्याचा बाजार असो, अन्यथा तरकारी, सगळ्याच बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय कशा पद्धतीने घेता येईल आणि माझा शेतकरी कसा मोठा होईल या बाजूने निर्णय घेऊन ही बाजार समिती खरंतर मोठी करण्यामध्ये जर कुणाचा मोठा वाटा असेल तर तो निश्चितपणे संजयराव काळेंचा असं या निमित्ताने म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी आलेला प्रत्येक शेतकरी आपल्याला बाजार भाव जो काही मिळालाय त्या बाबतीत समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतं. म्हणजे फक्त बाजार भावच नाही तर मागाशी काही वेळापूर्वी कॅन्टीनमध्ये देखील आपण गेलो, तिथे देखील अतिशय रुचकर जेवण अगदी 40 रुपयात. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मग पिण्यासाठी शुद्ध आरोचं पाणी असेल किंवा या ठिकाणची स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांनी खरंतर चांगल्या पद्धतीने नियोजन करून ही सगळी घडी बसवलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ही बाजार समिती काम करते संजयराव काळेंच्या नेतृत्वाखाली. निश्चितच भविष्यामध्ये निवडणुका लागतील, बाजार समितीवर आता प्रशासक आहेत. हे जे सगळं लहान सहान त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचं केलेलं काम आहे हे निश्चितपणे त्यांच्या फायद्याचं आहे. फक्त शेतकऱ्याचंच हित नाही तर माझ्या मार्केट कमिटीत काम करणारा असा माझा हमाल असेल, मापाडी असेल, व्यापारी असेल, जो कोणी सर्वात अगदी तळागाळातला घटक आहे त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने कसं न्याय मिळेल याचं बारीक लक्ष संजयराव काळेंचं या मार्केट कमिटीकडे राहिलेलं आहे. माझ्या सोबत या मार्केट कमिटीचे आडतदार आहेत शरद शिंदे, त्यांच्याकडनं आपल्याला समजून घ्यायचंय. शरदजी, काय नेमका बाजारभावांची सध्या परिस्थिती आहे? तरकारी आता काय म्हणते? बाजारभाव वाढलेले आहेत आता सध्या. आजला तर एकदम सगळे प्रत्येक वाहनाला बाजारभाव वाढलेले. चवळी आजला 300 रुपये झालेली आहे, फ्लावर 251 ते 261 रुपये झाले. फक्त एकच वाहन असा आहे का तो फक्त कोबीच फक्त बाजार काय वाढले. नेमकं कारण काय? कोबीचे बाजार बहुत वाढत आहे, उत्पादन जास्त आहे ऑलरेडी. गणेशगाव किंवा हे जे बाहेरचा भाग आहे नाशिक वगैरे तिकडे कोबी वगैरे जास्त आहे, बेळगाव कोबी चालू आहे.
ओबीसी फक्त बाजार भाव वाढायची, बाकी सगळ्याची बाजार होत आहे. इच्छा उलट 300 रुपये झाले. दुधी सुद्धा 200 ते 250 रुपये दुधी आहे. परत गवार आहे, गवार मी सकाळी 900 रुपये दिले, म्हणजे 90 रुपये किलो दिले. त्यानंतर आलेला गवारी 70-80. काकडी आहे, काकडी 20 रुपये, 22 रुपये, 23 रुपये अशी काकडी दिलेली. बाकी बाकी जे काय म्हणजे आपल्याकडे काकडी आहे, गवार आहे, शिमला आहे, 300 रुपये. त्यासोबत आपल्याकडे आगोरी वांगी पण मोठ्या प्रमाणावर 15-16 रुपये किलो. शेवग्याला सध्या बाजार भाव फार चांगले आहेत. नेमकं काय कारण आहे? शेवगा आणि वांगी आता सध्या मद्रास वगैरे शेवगा नाहीये, त्याच्यामुळे शेवग्याला बाजार भाव वाढलेले 50 ते 60 रुपये शेवगे. वांगी सुद्धा 60 रुपये किलो. आजला वांगी मध्ये 15 रुपये होते. आज तीच वांगी 60 रुपये किलो. संक्रांतीच्या नंतरच ही खरी बाजार वाढली. एवढं सुद्धा आजला 60-65 रुपये एवढं एवढे बघायलाच ना. त्या दिवशी संक्रांत होती, त्या दिवशीच फक्त 1-2 दिवस गेवडे आले. आजला 50-50 गेवडे येत असताना आता फक्त 2 का 3 येतात गेवडे. थंडीमुळे सुद्धा भरपूर आवक. एक महिने 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा मी तुमच्या चर्चा केली तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की जानेवारीच्या 12 ते 13 तारखेच्या नंतर बाजार भाव वाढायला सुरुवात होईल. परिस्थिती तशीच आहे. हा बाजार भाव टिकून राहील का? थंडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आहे. दरवर्षी असंच असतंय. शक्यतो बाजार भाव 15 जानेवारी पासूनच शक्यतो वाढायला सुरुवात होती. कारण वाटाणा कमी पडतो, ऊन ज्यावेळी वाढतं त्यावेळी वाटाणा कमी पडतो आणि मग तरकारीला आपोआप बाजार भाव वाढत राहते. तुम्ही या बाजार समितीमध्ये आडतदार म्हणून काम करताय. तुम्ही मंचर बाजार समितीतही तुमचा गाळा आहे, तिथेही तुम्ही आडतदार म्हणून काम करताय. तुम्ही नारायणगावच्या मार्केट कमिटीतही अतिशय चांगली तुमची आडत आहे. तर मार्केट कमिटीचं नियोजन कसं आहे? संजयराव काळेच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे, त्याबद्दल काय सांगा? एकदम चांगलं नियोजन आहे साहेबांचं. म्हणून तर आम्हाला त्यांचं नियोजन चांगलं असल्यामुळेच आम्हाला पण काम करताना जरा चांगलं वाटतंय. नारायणगाव म्हटलं की एक मोठं मार्केट हब आहे. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर आळेफाट्यालाही काही अंशी तरकारीचा बाजार होतोय, ओतूरला होतोय, आठवडे बाजार या ठिकाणी भरपूर आहे. तरी देखील मार्केट कमिटीला आवक मोठी आहे. काय सांगाल त्याबद्दल? आवक आहे तर स्थानिक ठिकाणी माल भरपूर आहे. इथं जात आहे वांगी असेल किंवा फ्लावर असेल. आता आपल्या ह्या ज्या परिसरामध्ये मॉल भरपूर आहेत, मॉलला सुद्धा भरपूर माल जातो. मॉलला जाऊन सुद्धा भरपूर माल इथं आपल्याकडे तरकारी येत असते. साधारणतः टनात जर आपली आवक करायची म्हटलं, काढायची म्हटलं, तर साधारणतः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात किती टन तरकारीची रोजची उलाढाल आहे त्याबद्दल काय सांगू शकतो? एवढी अशी सध्या तर काय आता ऑलरेडी पुढचे टन कमी पडलेले एवढी म्हणावाशी अशी आवक. सर्वसाधारणपणे एक टनात जर आपल्याला अंदाज सांगायचं म्हटलं की नारायणगावच्या मार्केटला रोज किती तरकारी येते बाबा, तर सर्वसाधारण काय आपण आकडा सांगू शकतो? टनाचा अंदाज नाही साहेबांकडे दिलेच. आता आपल्या इथून जे गाड्या भरतायत राज्यातच जातात की राज्याच्या बाहेर कुठपर्यंत आपण माल पोहोचवतो? सध्या राज्याच्या बाहेर नाही, सध्या लोकल मध्येच आहे. मुंबई असेल, ठाणा असेल, पेनवाले असतात, पनवेल आहे, घाटाखाली आहेत, मुरमाड, सरळगाव, टोकावडे, परत पुण्याचे काही गिरायक आहेत, मोशीचे काही गिरायक आहेत. सध्या बाहेरच्या राज्यात नाही जात, कारण आता सध्या जिकडे तिकडे लोकल माल लोकल हे चालू आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या राज्यात सध्या पण एक 8 ते 15 दिवसात बाहेरच्या राज्यात सुद्धा माल तरकारी कमी पडून आपल्या इकडल्या तिकडे ट्रान्सपोर्ट होणार. ही जी मार्केट कमिटी आहे हिला सुट्टी कधी असते, बंद कधी असतो? आपल्याला सध्याच्या घडीला रविवारी सुट्टी असते. मागच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा आपली चर्चा झाली तेव्हा तुम्ही असं म्हणत होता की सुट्टीचा वार बदलण्याची गरज आहे. असं तुमची एक शंका होती की सुट्टीचा वार बदलायला हवा, नेमकं काय कारण आणि मग कुठला वार सोयीस्कर राहील? रविवारी न रविवारी, रविवारी सार्वजनिक सुट्टी आहे. त्याच्यामुळं जे सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे किरकोळ जिरायक जास्त होतं, त्याच्यामुळे रविवारी चालू ठेवायचं आणि त्याच्याऐवजी मंगळवारी सुट्टी घ्यायची. कारण मंगळवार आणि बुधवार हे दोन वार शुक्रवारी जे भय लोक वगैरे असतात त्यांचं काय ते नॉनव्हेज वगैरे खात असतात, त्याच्यामुळे शक्यतो सगळ्या ठिकाणी असं असते. मंगळवार बुधवार शक्यतो बाजार हे कमी राहते, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ती सुट्टी आता रविवारच्या ऐवजी मंगळवार करणार आहे. तसं साहेबांकडे अर्ज दिलेला आहे, साहेब मंजूर करतील अशी आशा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना इथं शेतकऱ्यांनी माल टाकला, वजन झालं की आपण त्याला पावती देतो, पावती दिल्यानंतर शेतकरी इथून रोख पेमेंट घेऊन जातो. पण तुमचं पेमेंट अनेक ठिकाणी अडकल्याच्या चर्चा आहेत. तुम्ही तुमची वैयक्तिक एक नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार पण दाखल, त्याचं कोर्टात मला वाटतं ते काहीतरी प्रकरण आहे असं कानावर गोष्ट होती. नेमकं प्रकरण काय आणि असे पैसे इतके 10-10, 15-15 लाख रुपये अडकतात, त्याचं नेमकं कारण काय? त्याचं कारण असं आहे, कारण आता समोरचा जो व्यक्ती होता त्याने आपल्याकडनं माल खरेदी केला. कोण कोण व्यापारी होता? अतुल गाडे म्हणून तालुक्यातले. येडगावचे अतुल गाडे म्हणून आहे. तर त्यांनी आपल्याकडे माल खरेदी केला होता, त्यांच्या इथून 2-2 गाड्या भरून जायच्या. आता ते कुठं पाठवते त्यांचं त्यांना माहित, मॉलची पण त्यांची खरेदी असायची, मॉलसाठी पण.
त्याच्यामुळे रोजचं बिल त्यांचं पण 1-1 लाख रुपये व्हायचं. माल जास्त खरेदी करत होते, 10 लाख व्हायला काय त्याला काय, 10 दिवसात लगेच 10 लाख रुपये होतात. गाडी त्या टायमाला बाजार पण भरपूर असायचे, 500-600 रुपये बाजार असल्यामुळं कलम फट जास्त होत गेले ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती बाकी आहे, त्याच्यावर चालू आहे, केस चालू आहे. त्या संदर्भात तुम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती, आता नेमकं प्रकरण काय शोधलं? आता परत दुसरे तारीख दिलेली आहे त्यांनी, 20 तारीख दिलेली. आता इथल्या ज्या पोलीस स्टेशनला 7 वेळा अटक वॉरंट म्हणून वॉरंट दिलेले, तरी काय अजून ते त्यांनी काही त्यांना पकडलेलं नाही किंवा हाजीर केलेलं नाही. तो जो व्यापारी कोणी आहे तो आता मार्केट कमिटीत खरेदीला येतोय का किंवा या परिसरात तुम्हाला कधी दिसतोय का नेमकी काय? नाही येत, एक मध्ये साधारणतः 15 ते 20 महिन्यापूर्वी दिसला होता, इथं असतोय तो. परंतु पोलीस स्टेशननी थोडीशी दक्षता घेतली पाहिजे. आता सुद्धा पोलीस स्टेशननी दक्षता न घेतल्यामुळे आम्ही कोर्टामध्ये सांगितलं साहेब असं आहे, तर मग त्यांनी DYSP मार्फत पकड वॉरंट जारी केलेला आहे. आता पहिली तारीख आमच्या 1 तारीख होती ना, आता 20 तारीख दिलेली, आता जवळ आलेली 20 तारीख, आता काय होते पाहूया. मार्केट कमिटीच्या माध्यमातून ह्या तक्रारीवर काही निवारण होऊ शकत नाही का? साहेबांनी पण प्रयत्न केले होते, डोंगरे साहेबांनी फोन वगैरे केला होता समोरच्या व्यक्तीला, ते पण समोरून त्यांना पण सांगण्यात आलं बा आम्ही देऊ म्हणून, देऊ असं चाललं. देऊ साधारणतः किती अमाऊंट आहे? आपली 10 लाख रुपये. खर तर ही गोष्ट फार गांभीर्याची आहे की जुन्नर बाजार समितीच्या माध्यमातून जे आडतदार या ठिकाणी काम करतायत, जे माल खरेदी करतायत, विक्री करतायत, ते शेतकऱ्यांना रोख पैसे देतात, परंतु त्यांच्याकडून जे माल घेऊन जाणारे व्यापारी आहेत ते त्यांचे पैसे थकवत आहेत. एक खर तर एक उदाहरण या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं. जुन्नर बाजार समितीचे माजी सभापती खर तर ज्यांच्या आधिपत्याखाली अतिशय चांगल्या नियोजनात ही मार्केट कमिटी काम करते, ते संजयराव काळे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ही मार्केट कमिटी सांभाळली. अतिशय चांगले नियोजन, शेतकरी असतील, व्यापारी असतील, हमाल असतील, मापाडी असतील, प्रत्येक जण त्यांच्या कार्याचं कौतुक करतो. निश्चितपणे शेतकऱ्याचा दुवा त्यांना या माध्यमातून चांगला मिळतो आणि हा दुवाच भविष्यात त्यांना निश्चित एका चांगल्या उंचीवर नेऊन पोहोचवल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने सांगितलं. अभिषेक वामन, विग्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.